मांडताना म्हणाले की व आपण घेऊ तिसरा आठवडा, परंतु नंतर त्यांनी आजच अंतिम आठवडा घ्यायचं ठरवलं. शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी ते केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही. महापुरुषांच्या बद्दल, स्त्रियांच्या बद्दल सातत्याने हे सरकार आल्यापासून वरिष्ठ त्यांच्याशी संबंधित असणारे मान्यवर किंवा इवन राज्यपाल महोदय असतील, काही मंत्री असतील, काही त्यांचे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, हे सततच वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतायत, बेताल वक्तव्य करतायत, त्याच्यामध्ये अपशब्द वापरतायत, त्याच्यावर जनतेचा स्वाभिमान दुखावला जातोय, अशा प्रकारचे जे प्रकार चाललेले होते त्याबद्दल अंतिम प्रस्तावामध्ये विषय घेतला. हे सरकार आल्यापासून महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत, कायदा सुव्यवस्था हे एक विषय त्याच्यामध्ये घेतले. आज अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी घेतला. आम्ही त्यांना आग्रह करत होतो सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं की तुम्ही 3 आठवडे अधिवेशन घ्या. त्यांना असं वाटलं होतं की 25 डिसेंबर ख्रिसमस झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात म्हणजे हा चालू आठवड्यामध्ये जास्त कोणी लोकप्रतिनिधी येणार नाही, परंतु पत्रकार मित्रांनी तुम्ही पण सगळ्यांनी बघितलं की उपस्थिती व्यवस्थित त्या ठिकाणी होती. काल फक्त अपवाद होता कारण खारगे साहेब स्वतः पुण्या मुंबईला आले होते आणि त्याच्यामुळं काँग्रेसचे काल थोडेसे कमी लोक उपस्थित होते. पण त्यांनी मांडताना म्हणाले की व आपण घेऊ तिसरा आठवडा, परंतु नंतर त्यांनी आजच अंतिम आठवडा घ्यायचं ठरवलं. शेवटी बहुमताच्या जोरावर त्यांनी ते केलेलं आहे, परंतु आम्हाला ते मान्य नाही कारण विदर्भातले एक आठवडा अजून प्रश्न, विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित भाग ह्याची जर चर्चा झाली असती तर त्याला न्याय देता आला असता असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, नंबर एक. नंबर दोन, काल मी तुम्ही जे म्हणत होता, काल मीडियामध्ये पण तुम्ही सारखे दाखवत होता आणि प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आलेल्या होत्या, कालची बैठक ही कामकाज सल्लागार समितीची माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं चाललेलं होतं 11 वाजता काहीतरी घ्यायचं आणि त्या बैठकीमध्ये कुठल्या तरी कारणाकरता गव्हर्नमेंटचं विमान नागपूरला येणार होतं का आलेलं होतं, नंतर त्यांचा काहीतरी मिस्टेक काहीतरी प्रॉब्लेम झालेलं होतं म्हणून त्यांना परत ते मुंबईला न्यायचं होतं आणि त्याच्यामुळं त्या विमानातनं आम्ही लोक गेलो. वास्तविक ते मोकळं विमान जाणारच होतं आणि येताना आम्ही सगळेजण आमची तिकीटं काढून, आमची म्हणजे काय सरकारच तिकीट काढतं, आम्ही कुठं काढतोय, परंतु आमचं आम्ही रात्रीच्या शेवटच्या फ्लाईटने त्या ठिकाणी आलो. त्याच्यामुळं गैरसमज त्याच्यामध्ये नसावा. काहींना असं वाटतं की बाबा त्यांनी काहीतरी गैरवापर केला. कधी प्रशासनात असताना किंवा नसताना आम्ही असले गैरप्रकार करणारी माणसं नाही आहेत, हे एक मला क्लिअर करायचं होतं. दुसरा, अंतिम आठवडा प्रस्ताव कोणता आहे अशा प्रकारे काही पत्रकार मित्रांनी येताना मला विचारलं होतं, परंतु माझी लक्ष होती म्हणून मी ताबडतोब गेलो. अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीने एक मोर्चा मुंबईमध्ये काढलेला होता की महापुरुषांच्या बद्दल, स्त्रियांच्याबद्दल सातत्याने हे सरकार आल्यापासून वरिष्ठ त्यांच्याशी संबंधित असणारे मान्यवर किंवा इवन राज्यपाल महोदय असतील, काही मंत्री असतील, काही त्यांचे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, हे सततच वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतायत, बेताल वक्तव्य करतायत, त्याच्यामध्ये अपशब्द वापरतायत, त्याच्यावर जनतेचा स्वाभिमान दुखावला जातोय, अशा प्रकारचे जे प्रकार चाललेले होते त्याबद्दल अंतिम प्रस्तावामध्ये विषय घेतला. दुसरा एक आपल्या कोकणच्या दृष्टीनं महत्त्वाचा म्हणजे गोवा मुंबई रस्ता माझ्या माहितीप्रमाणे 13 का 14 वर्ष काम चाललंय. आता 13-13, 14-14 वर्ष काम चालू आहे. जर आमचं म्हणणं आहे की समृद्धी महामार्गाला सगळ्यांनीच नंतर मदत केली, तो महामार्ग मर्यादित काळामध्ये एवढा मोठा होऊ शकतो आणि कोकणवासियांना वरदान ठरणारा किंवा एकंदरीत पर्यटनाला चालना देणारा आणि आमचे कोकणवासीय ज्यावेळेस गणेशोत्सवाच्या निमित्तानं किंवा दिवाळीच्या निमित्तानं जातात किंवा तिथे इंडस्ट्री पण आहे, त्या सगळ्यांनाच त्याचा इतका प्रचंड त्रास होतो. तो जरी नॅशनल हायवेशी संबंधित असला तर सरकारने मनामध्ये जर घेतलं तर सरकार त्याच्यामध्ये भूमिका घेऊ शकतं म्हणून तो एक विषय त्याच्यामध्ये घेतला. भ्रष्टाचाराच्या संदर्भातले विषय त्याच्यामध्ये घेतलेत आणि
हे सरकार आल्यापासून महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत, कायदा सुव्यवस्था हे एक विषय त्याच्यामध्ये घेतलेत, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय क्लब करून आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आल्यानंतर आमची भूमिका कुठली होती, ती म्हणजे सीमा प्रश्नाच्या बद्दल होती, त्याचा ठराव आम्ही करून घेतला। ते कुठले दुसरं होतं तर ते म्हणजे काल कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी मुंबईच्या बद्दल वक्तव्य केलेलं होतं, त्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर द्यायचं ते सरकारने दिलं। परंतु हे जे काही महत्वाचे प्रश्न, महापुरुष, विदर्भातला जे काही कामं रखडलेली आहेत तिथं अन्याय होतोय, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणं, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला आधारभूत किंमत मिळणं, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे आम्ही इथं काढायचं ठरवलेलं होतं। आणि तशा पद्धतीनं विषय 2 आठवड्याचं त्यांनी केलेलं असलं तरी काढणं आम्ही काढलेले आहे। आणि आज मात्र आमची गेल्या आठवड्यातली गुरुवारची चर्चा, गेल्या आठवड्यातल्या मंगळवारची सत्ताधारी पक्षाची चर्चा, ह्या आठवड्यामधल्या सत्ताधारी पक्षाची मंगळवारची पुन्हा चर्चा, ह्या 3 प्रस्तावांचं उत्तर एकत्रपणे आज कामकाज झालं, म्हणजे प्रश्न उत्तर आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर ते देणार आहे। आणि त्याच्यानंतर आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू होईल। आम्ही तो आमचा हक्काचा असतो, तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त जसं मागच्या प्रस्तावाच्या बाबतीत आम्ही उशिरापर्यंत बसून चर्चा केली तसं आज ती चर्चा होईल, कदाचित उद्या पण चर्चा होईल, आणि मग उद्या त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल असं साधारण राहील असा माझा अंदाज आहे। हे अजिबात झालं नाही, मी आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ तुम्हाला, मी त्याही दिवशी मीटिंगला जाताना तुम्हाला सांगून गेलेलो होतो की आम्ही 3 आठवड्याची मागणी करणार आहे। आता हे जर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करणार असतील तर त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही। हे काय करतात, आमच्या आड लपण्याचा प्रयत्न करतात, त्यांची हिंमत असेल तर त्या ठिकाणी घ्यावा 3 आठवड्यामध्ये, आमची तयारी आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज ह्या 3 प्रस्तावांच्या बद्दलचा जो रिप्लाय होईल त्याच्यात किंवा मग उद्या, आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्याला उत्तर देताना ते करतील। कारण आजपर्यंत जे जे सरकार होते ते साधारण शेवटच्या काळातच घोषणा वगैरे करतात आणि नंतर त्याची पुन्हा चर्चा होऊ नये म्हणून उठून धन्यवाद आणि जनगणमन सुरू होतं, अशा पद्धतीनं तेच मागचा अनुभव आहे। पण ते करतील, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, ते त्यांना द्यावंच लागेल, कारण तो हा विदर्भाचा हक्क आहे, अधिकार आहे। तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे त्या क्लॅरिफिकेशनला, तसं काल पण आम्ही वॉकआउट केल्यानंतर देवेंद्रजींनी सभागृहामध्ये सांगितलं की ह्यांच्या काळात झालं होतं आणि त्यांच्या, माझं म्हणणं आमच्या काळातलं असू नाहीतर कुणाच्याही काळातलं असू, ज्यावेळेस ते लक्षात येतं त्यावेळेस काळ कुणाचं आहे ते म्हणण्याचं कारण काय, त्यामध्ये जर कुणी दोषी असेल तर ते पुढं त्यांनी आणलं पाहिजे। त्याच्याबद्दलचे उत्तर ही काही थातुरमथुर, आम्ही विरोधकांनी असं त्यांच्याच काळातले मुद्दे काढलेले आहेत। आता बऱ्याचशा महसूल राज्यमंत्र्यांचे, जे जे महसूल राज्यमंत्री होते त्यांचे बऱ्याच जणांचे जो प्रकरणं आलेली आहेत ती पुढं आलेलीच आहेत ना, ते आपण पण बघतोय। लक्षात प्रकरण आल्यानंतर ते कुठल्या काळातलं होतं ते बघण्याचं काळीचं कारण नाही, त्याच्या संदर्भातली वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे। आपण सागरजी, आपल्याला पण जनहित याचिका कुणाच्या विरोधात करायची असेल तर आपण करू शकता, PIL करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे। ह्या संदर्भामध्ये सुप्रीम हायकोर्टापर्यंत काय निकाल लागलेले तुम्हीच मीडियामध्ये प्रसिद्ध केलेले आहे। आता त्यांनी अपील सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर त्या ठिकाणी चाललेली आहे, सगळ्या गोष्टी लवासाच्या जनतेच्या समोर आहेत। पण
साहेबांचं नाव घेतलं, सुप्रियाचं नाव घेतलं, अजित पवारचं नाव घेतलं की त्याला प्रसिद्धी मिळते. दुसरं कुणाचं नाव घेतलं असतं तर प्रश्न विचारला असता सागरनी, नसता विचारला. तर ते कुठं नाव आहे त्याच्यामुळे विचारला गेला. अर्थात तुमचा त्याला दोष नाही, साधारण मीडिया पण किंवा लोक पण अरे बापरे मग काय चाललंय काय नाही असं त्यांना कुतूहल असतं. आणि तो त्यांनी केलेला आहे. त्यांनी काय करावं हा त्या जाधवांचा अधिकार आहे. आम्ही काम करताना आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून काम केलेलं आहे. आम्ही कुठं चुकीचं काम केलेलं आम्हाला वाटत नाही. शेवटी आमच्या वकिलाच्या मार्फत जी भूमिका मांडायची ते मांडण्याचं काम आम्ही करू. अरे बापरे मला तेव्हापासून झोप येईन हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली. एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीनं आव्हान देतोय. मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा. असा अपमान 24 होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्याला त्याच्या संदर्भात येऊ का. कुठलंही विधेयक असेल तर त्याच्यात चर्चा झाली पाहिजे. त्याला दोन्ही बाजू असतात. चर्चा झाल्यानंतर जे कुणाला दोन्ही बाजूच्या सभागृहातल्या सदस्यांना भूमिका मांडायची ती मांडली जाते. आम्ही आता नंतर ते बिल त्यांनी तर मंजूर केलं ते बघितलं. त्याच्यात काय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही ठराव करायचा म्हटलं, परवानगी द्यायची म्हटलं तर 2/3 आमदारांचा पाठिंबा पाहिजे. तुम्ही मला सांगा जो मुख्यमंत्री असतो त्याला 145 आमदारांचा पाठिंबा असतो. त्याच्यावर ते तर काही 2/3 मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे खर तर कशा पद्धतीचं हे बिल आलंय. जर पारदर्शकता करायची असेल तर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. आणि ते बिल आता पास केलंय. आता मला वाटतं विधान परिषदेमध्ये पास करणं बाकी आहे. नंतर त्याचं ह्याच्यामध्ये बिलामध्ये रुपांतर होईल, कायद्यामध्ये रुपांतर होईल. पण त्यामध्ये तुम्ही पण पत्रकार वाटल्यास मी तुम्हाला बिल वाचायला देतो. ते सगळं जर बघितलं की आमदारांच्या बाबतीमध्ये काय असलं पाहिजे, मंत्र्यांना चौकशीची परवानगी देत असताना मला वाटतं राज्यपालांची परवानगी त्या ठिकाणी पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. करताना ते इतकं सगळ्या बाजूनी प्रूफ असलं पाहिजे की कुठलाही पुढं अडचण येता कामा नये असं आमचं मत होतं. परंतु दुर्दैवाने ती मांडण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. त्यांनी कोणत्या पास केलं. आता आम्ही आमच्या विधान परिषदेतल्या लोकांना सांगू की बाबा तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि नीटपणे मांडा. आमचा कुठल्याही बिलाला विरोध असल्याचं कारण नाही. जे बिल राज्याच्या हिताचं असेल, जे बिल भ्रष्टाचारला आळा घालण्याच्या संदर्भातलं असेल, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल, ज्यांच्या कुणावर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्याच्या करता असेल, ते बिल नियमाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पुढेही टिकलं पाहिजे. अशा पद्धतीनं आणायला आमच्या कधीच विरोध असणार नाही. आणि अशा बाबींना आम्ही पाठिंबाच देऊ. महापालिकेमध्ये शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदे गटाने आज 11 कळेल त्याच्यामध्ये काय ते. काल त्यांनी केलं, आज 11 काहीतरी शिवसेनेचे पण माजी नगरसेवक जाणार आहे. वास्तविक हे असला गोष्ट करू नये. आता मधी पण एक झालं, शेवटी शिवसेनेने दुसरा ऑफिस तिकडे घेतला आणि विषय तो संपला. वर्षानुवर्षे सगळे हे जण एकत्र राहत होते आणि आता काही गोष्टी घडल्यात त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. पण ह्याच्यातनं वातावरण खराब होईल. ह्याच्यातनं कुठंतरी एक मन तर दुखवलेलीच आहे. परंतु आपण एकमेकाचे कट्टर विरोधक आहोत असं खरं आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत नाहीये. तो प्रशासनाचा अधिकार आहे. कारण आता कुठल्याच पक्षाचा एकही नगरसेवक तिथं नाहीये. नगरसेवक नसला तर ते कार्यालय द्यावं का नाही द्यावं हा आता प्रशासनाचा अधिकार आहे. दादा विधानसभेत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला बोलू दिलं जात नाही असं भास्कर जाधव आमदार भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड म्हणतात. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का. वेगवेगळी आयुध आपण वापरली तर तशा पद्धतीनं आपल्याला बोलता येतं. आता भास्कर जाधव आणि आमचे सन्माननीय जितेंद्र आव्हाड कुठल्या भूमिकेतनं त्यांनी
हे मत व्यक्त केलेले, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी लगेच त्याबद्दल मत प्रदर्शित करणं योग्य नाही. ठीक आहे, विधानसभा अध्यक्षांच्यावर कुणी हेतू आरोप करू नये. वेळ पडली तर ते अध्यक्ष ज्यावेळेस त्यांच्या चेंबरमध्ये असतात त्यावेळेस जावं, काहींनी चर्चा करावी, बोलावं. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघू शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पहिला प्रस्ताव त्यांचा 293 पहा, पहिल्या आठवड्यातला. आमचा पहिल्या आठवड्यातला पहा, त्यांचा दुसऱ्या आठवड्यातला पहा. तसं बघितलं तर ह्या तिन्ही प्रस्तावाचा नीटपणे विचार केला तर तुम्हाला कुठलाही प्रस्ताव चालू असेल तरी देखील बोलता आलं असतं. त्याच्यात वॉकआउट करण्याचं कारण नाही. ते ज्या प्रस्तावाच्या बद्दल चर्चा होती त्या प्रस्तावाला गृहीत धरून त्यांनी भूमिका मांडायची होती. मीच माझं उदाहरण देतो. मी ज्यावेळेस आमचा गुरुवारचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस मला पुरवणी मागण्याच्या मध्ये जे 52-53 हजाराचं पहिलं हे जे काही पौण 75 हजार कोटीच्या पर्यंतच त्यांनी पुरवणी मागण्या केल्या, पहिली आणि दुसरी पुरवणी मिळून, आणि तिसऱ्यामध्ये कदाचित ते 1 लाखापर्यंत जाईल. मी ते मांडलं ना, तिथं मला कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मी बोलताना सांगितलं की मला त्यावेळेस बोलायला इथं संधी मिळाली नाही म्हणून त्याचा उल्लेख करणं पुरवणी ह्या पावसाळी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मला महत्वाचं वाटतं. आणि त्याच्यातले जे काही मुद्दे होते तुम्ही पहिलं माझं 10-15 मिनिटाचं भाषण बघा, माझं त्याच्यावरच भाषण झालं. तसं काल ज्या संबंधित सदस्यांना असं वाटत होतं की आपल्याला बोलू देत नाही, बोलताना तुम्हाला जो वेळ असतो त्यावेळेस तुम्ही तो विषय घेऊ शकता आणि फार काही त्याच्यात अडचण येते असं मला तरी वाटत नाही. धन्यवाद.